राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर आज निवडणूक आयोगासमोर प्रथमच सुनावणी होणार आहे। आज दोन्ही गटाचे वकील निवडणूक आयोगासमोर बाजू मांडतील। शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेते या सुनावणीला उपस्थित राहणार नाहीत। दोन्ही गटांनी पक्षावर दावा करण्यासाठी समर्थनाची हजारो प्रतिज्ञापत्र सादर केली आहे। ज्यांनी पक्ष स्थापन केला ते शरद पवार समोर बसलेले असताना निकाल देताना निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी लागेल असं खासदार राऊत यांनी म्हटलंय। जयंत पाटील जितेंद्र आव्हाड भाजपसोबत जाणार होते असं मोठं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। जून 2022 मध्ये राष्ट्रवादीचे सर्व 51 आमदार भाजपसोबत सरकार स्थापन करायला तयार होते। शरद पवारांना तसं लेखी सुद्धा लिहून देण्यात आलं होतं। एकनाथ शिंदे शिवसेनेतून बंड करून सूरत आणि गुवाहाटीला गेले आणि तेव्हाची घटना असल्याचा दावा प्रफुल्ल पटेलांनी केला। आमदार अपात्रतेसंदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही सुनावणी 3 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नारवे हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून आता जे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। आमदारांना अपात्र करण्यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। त्याच संदर्भात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री फडणवीसही दिल्लीमध्ये दाखल झालेत। गृहमंत्रालयानं नक्षलग्रस्त भागातल्या राज्यांची आढावा बैठक बोलावली आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीत पोहोचले होते, त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत। मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर घटस्थापनेचा मुहूर्त मिळाल्याची माहिती समोर येते। राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार हा 15 ऑक्टोबर नंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नव्या मंत्रिमंडळ विस्तारात 3 कॅबिनेट मंत्र्यांसह 11 राज्यमंत्री अशा एकूण 14 जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राज्यात जानेवारीपासून सर्वच्या सर्व 29 महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राज येणार आहे। धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकांची मुदतही आता डिसेंबर अखेर संपणार आहे आणि तेव्हा या मनपांचा कारभार सुद्धा प्रशासकांकडे जाईल आणि राज्यात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासात असा प्रसंग आला। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24